अरे बाराती आ गए। दीदी दूल्हा तो घोड़ी पर नहीं हीरो पर आया है। मेरा हीरो है, हीरो पर ही आएगा। अब बारात घोड़ी पर नहीं हीरो पर आएगी। आलीशान से शादियों के कपड़ों की खरीद पर हर रोज मिल रही है 1 लाख की हीरो स्कूटर गिफ्ट। तो जोर शोर से शादी की शॉपिंग कीजिए। आपका जिससे हो मान आलीशान। TNC अप्लाई। भारतीय जनता पार्टी ने चंद्रपुर लोकसभा क्षेत्र से सुधीर मुनगंटीवार को उम्मीदवार बनाया है। हालांकि कांग्रेस पार्टी की ओर से उम्मीदवारों को लेकर अभी भी असमंजस की स्थिति बनी हुई है। कांग्रेस पार्टी की परंपरा के अनुसार प्रतिभा धानोरकर को उक्त लोकसभा सीट मिलनी चाहिए थी। हालांकि शिवानी वडेट्टीवार ने पार्टी के दिग्गजों को उम्मीदवारी देने की भी मांग की। इसके बाद धानोरकर और वडेट्टीवार के बीच खिंचातान शुरू हो गई। 20 मार्च को ऐसी खबर सामने आई कि चंद्रपुर लोकसभा सीट के लिए विजय वडेट्टीवार का नाम तय हो गया है, जिसके बाद चंद्रपुर जिले में धानोरकर समर्थकों के बीच हंगामा मच गया। आज 21 मार्च को कांग्रेस पदाधिकारी एवं कार्यकर्ता चंद्रपुर में धानोरकर के कार्यालय के सामने एकत्र हुए और निर्णय लिया कि यदि प्रतिभा धानोरकर को लोकसभा नामांकन नहीं मिला तो हम पार्टी से इस्तीफा दे देंगे। आम्ही इथे यासाठी जमलो आहोत की आता 2 एप्रिल 2019 लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मुंबई आणि दिल्लीमध्ये पक्षाच्या तिकिटासाठी लोकसभेच्या उमेदवारीसाठी वाटाघाटी सुरू आहेत आणि मला असं वाटते की ही लढाई काँग्रेस आणि भाजप यांच्या विरोधात असली पाहिजे, काँग्रेस काँग्रेसच्याच विरोधात नसली पाहिजे। आणि दिवंगत बाबा धानोरकर यांच्या पश्चात प्रतिभाताई धानोरकर यांचा नैतिक अधिकार आहेत। पक्षश्रेष्ठींनी प्रतिभाताई धानोरकर यांनाच उमेदवारी जाहीर करावी, अन्यथा आम्ही सर्व महिला काँग्रेसच्या सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आम्ही राजीनामे देऊ। कारण त्यामागचा उद्देश असा की या वणी आणि लोकसभा क्षेत्रामध्ये 8.5 लाख कुणबी बहुल भाग आहेत। बहुभाऊच्या वेळी सुद्धा हे समीकरण जुळले आणि आता सुद्धा तेच समीकरण आहे। जेव्हा पक्षश्रेष्ठीचा जेव्हा हा सर्वे पक्षश्रेष्ठीकडे गेला आहे की प्रतिभाताई धानोरकर ह्या विनिंग शीट आहेत आणि केवळ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पराभूत करण्यासाठी एकमेव प्रतिभाताई धानोरकर याच टक्कर देऊ शकते। आणि हे सगळं माहीत असताना, हे सगळं आमच्या गल्लीतल्या कार्यकर्त्यांना माहीत आहे, तर मग दिल्लीतले लोक याची दखल का घेत नाहीत याची आम्हाला खंत आहेत। महिला म्हणून मी प्रतिभाताईच्या पाठीशी खंबीर उभी आहोत आणि आज दुपारपर्यंत जर प्रतिभाताई यांना जर पक्षाने जर उमेदवारी दिली नाहीत तर सर्व आम्ही जिल्ह्यातले राजीनामे देऊ, हे आमची पक्षाला हे आमचं आव्हान आहे। NBC न्यूज के लिए चंद्रपुर से संवाददाता की रिपोर्ट।